या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असताना त्याचवेळी गोंदियात देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पुढाकाराने गोंदियाच्या कालेका कंपनी समोर तात्पुरत्या स्वरूपात स्थापित करण्यात आलेल्या प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चा करण्यात आली। सोबतच गोंदिया शहरात ढोलताशाच्या गजरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून कालेका कंपनीपासून निघालेल्या रॅली गोंदिया शहराच्या मुख्य रस्त्यावर भ्रमंती करत गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागात असलेल्या हनुमान मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला असून आज काढण्यात आलेल्या रॅलीने गोंदिया शहर रामनामाच्या गजरात दुमदुमून निघाले तर नागरिकांनी देखील एकच नारा एकच नाम जय श्री राम जय श्री रामचा गजर केलाय। तर दारासमोरून जाणाऱ्या रॅलीचं नागरिकांनी लाडू वाटून स्वागत केलंय। आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि त्यांचा मित्र परिवार गोंदिया शहराचे सर्व नागरिक आज अयोध्या मध्ये ज्या वेळेवर प्राण प्रतिष्ठाचा वेळ ठरला होता त्याच वेळेवर इथे पूर्ण गोंदिया शहर गोंदियाचे प्रत्येक नागरिक सर्वांनी मिळून इथे विधिवत रामललाची पूजा केलेली आहे, अर्चना केलेली आहे आणि दिवसभर इथे कार्यक्रम चालणार आहे। आज आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे मुंबईला पण अनेक कार्यक्रममध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं आज आम्ही सर्व हे आज अयोध्यामध्ये जे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तिथे प्राणप्रतिष्ठा केली, आज अनेक संघर्ष आणि अनेक वेळाच्या नंतर आज धूमधामने उत्साहाने पूर्ण देशात एक वातावरण आहे दिवाळीसारखा, तसाच आम्ही गोंदियाला एक मंदुरभाई पटेल अकॅडमीच्या माध्यमातून आमचे सर्व जे संघटन आहे त्यांच्या माध्यमातून दिवाळीसारखा सण आज गोंदियाला आम्ही दिवसभर हे चालणार आहे। संध्याकाळपर्यंत आम्ही हे कार्यक्रम करणार आहोत आणि पूर्ण गावात पूर्ण देशात जसा उत्साह आहे तसा आज गोंदिया आमच्या हे कार्यक्रम आणि पूर्ण गोंदिया अयोध्यासारखा वाटत आहे यांचा आम्हाला गौरव आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.